महाराष्ट्राची माती ही साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. महाराष्ट्रात अनेक सण उत्सव देखील मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात. यातच वारकरी संप्रदायाच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या एकादशीला लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होतात. मात्र ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते आपापल्या गावातील विठ्ठल मंदिरात आवर्जून जातात. असंच एक प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं शिरपूर तालुक्यातलं बाळदे येथील विठ्ठल मंदिर. या ठिकाणी देखील आषाढी एकादशीला भाविकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. या वर्षी देखील आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येपासूनच या ठिकाणी भाविकांची मंदियाळी बघायला मिळाली. आषाढी एकादशी निमित्ताने मंदिर परिसराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही विद्युत रोषणाई येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्याचं पारण फेडत होती. एकादशी निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी पाहता श्री विठ्ठल धाम मंदिराचे पदाधिकारी आणि शिरपूर तालुक्याचे माजी आमदार संभाजीराव पाटील यांच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात मंदिराला लोखंडी बॅरिगेट्स लावून भाविकांच्या दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. तर जवळपास 15 टन केळीचं प्रसाद म्हणून वाटप करण्यात आलं आहे. तसेच भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र वाहन पार्किंग आणि प्राथमिक आरोग्य सेवा देखील पुरवण्यात येत असल्याचं आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आलं. आज आषाढी एकादशी आहे. पहिलं प्रथम मी सगळ्या शिरपूरवासियांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज आम्ही प्रति पंढरपूर बाळदे इथं पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन मी पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे की आमच्या देशामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या तालुक्यामध्ये सुखी समृद्धी भरभराटीचे दिवस जावो असं मी साकडं घातलेलं आहे. आमचा शेतकरी राजा, आमचा मजूर यांनासुद्धा भरपूर पाऊस पाडून त्यांना सुखी समृद्धी करावं असं मी देवाला साकडं घातलेलं आहे. आणि पुनश्च मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की प्रत्येक समाजाला, प्रत्येक गोरगरीब लोकांना सुख शांती लाभो असं मी पांडुरंगाला प्रार्थना करतो. आणि माझे दोन शब्द संपवले. दरम्यान आषाढी एकादशी निमित्ताने पहाटेपासूनच या ठिकाणी महापूजेला सुरुवात करण्यात आली असून यामध्ये महापूजा, महाअभिषेक, काकडा आरती तसेच दैनंदिन पूजापाठसह अनेक विशेष पूजाविधी देखील पार पडले. याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्तर महाराष्ट्रातील पायी दिंड्या ज्ञानबा तुकाराम, पुंडलिक वरदे, श्री हरी विठ्ठल यांसारख्या नामघोषात बाळदे येथील विठ्ठल मंदिरात दाखल झाल्या. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसह जिल्हाभरातून सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. दरम्यान मंदिर परिसरामध्ये जवळपास 200 स्वयंसेवक तैनात करण्यात आले. तसेच CCTV कॅमेरे देखील परिसरात लावण्यात आले असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील या ठिकाणी पाहायला मिळाला. आषाढी एकादशी निमित्त हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असल्याने बाळदे परिसराला आज जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. तर विठुरायाच्या नामाने परिसर मंगलमय झाला असून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविक विठुरायाचं रूप आपल्या डोळ्यात साठवत दर्शनाचा लाभ घेत आहेत. भावेश महाले, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. आषाढी एकादशी निमित्त शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळच्या सुमारास पावसाने खोरा घातल्याने भाविकांनी दुपारच्या सुमारास मंदिरात जाण्यासाठी पसंती दिल्याने शहरातील विविध भागातील महिलांसह तरुण ज्येष्ठ नागरिकांनी हरिनामाचा गजर करत मंदिरात प्रवेश केला. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने मंदिराच्या आवारात चौक असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळच्या सुमारास पावसामुळे दर्शनाकडे पाठ फिरवलेल्या भाविकांनी
दुपारच्या सुमारास गर्दी केल्याने मंदिराचा परिसर गजबजून गेला होता. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिरात शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातून नागरिक दर्शनासाठी मोठ्या संख्येने दखल झाली होती. गेल्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशीच्या दिवशी भव्य अशी यात्रा भरते. आज इथे विशेष करून आज सर्वत्र एकादशी निमित्त इथे आज असंख्य नागरिक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत आहेत. पुण्यातील जनतेला माझ्या परिवाराकडनं आमच्याकडनं सर्वांना आषाढी एकादशीच्या भक्तीच्या हार्दिक शुभेच्छा. दोन्ही सण एकत्र आलेले अनेक वर्षानंतर धुळ्यामध्ये सर्वांना सुख शांती आणि खोल्याचं वातावरण राहो आणि शेतकऱ्यांना लवकर लढावा येईल विठ्ठलच्या प्रार्थना करू. एकादशी निमित्त या भागात एक दिवसाची यात्रा निघत असते. अनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह लहान बायकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारांचे पाळणे थारे देखील दाखल झाल्याचे दिसून आले. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी काही स्वयंसेवी संस्थांच्या वतीने श्रावदानाच्या खिचडीचे वाटपही करण्यात आले. मंदिराच्या आवारासह बाहेर देखील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्यानं एक दिवसाकरिता मालेगाव रोड प्रशासनाच्या वतीने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज. बकरी ईद आणि आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्यानं हे दोनही सण हिंदू मुस्लिम धर्मियांनी शांततेत आणि कायद्याचं उल्लंघन न करता साजरे करावे, तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आषाढी एकादशी आणि बकरी ईदच्या पूर्वसंध्येला साक्री शहरातून पोलिसांनी पथसंचलन केलं. यावेळी शहरात शांतता राखण्याचं आवाहन पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. हिंदू धर्मीय बांधवांचा आणि मुस्लिम धर्मीय बांधवांचा आषाढ एकादशी आणि बकरी दोन्ही सण एकत्र येत आहे. त्या अनुषंगाने आज साक्री शहरामध्ये साक्री पोलीस स्टेशनतर्फे रूट मार्च आयोजित करण्यात आलेलं होतं. रूट मार्चमध्ये होमगार्ड्स, RCPचे जवान आणि पोलीस स्टेशनचं स्थानिक स्टाफ असे एकूण 5 अधिकारी आणि 55 अंमलदार आणि 20 होमगार्ड असे त्याचा उद्देश असा की सर्वसामान्य जनतेमध्ये शांततेचा आणि सुरक्षिततेचा मेसेज जावा. त्याचप्रमाणे हे दोन्ही सण दोन्ही समाज बांधवांनी अतिशय शांततेत आणि अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात सद्भावनेने आणि अतिशय चांगल्या सकारात्मकतेने आनंदाने साजरा करावा असं मी सर्व साक्री तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो. त्याप्रमाणे या दरम्यान ज्या काही खोटे न्यूजेस फेसबुक, इंस्टाग्राम आणि सोशल मीडियातर्फे चुकीच्या उद्देशाने खोटे न्यूजेस पसरवल्या जातात त्या कुणीही प्रसारित करू नये आणि त्या त्या मिळाल्या त्या ठिकाणी डिलीट कराव्यात. जो कोणी अशा खोटे न्यूजेस प्रसारित करेल त्यावर प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व हिंदू बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना दोन्ही सणांच्या हार्दिक शुभेच्छा धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे आणि उजवीकडून साखरे यांच्याकडून देत आहोत. धन्यवाद. बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे दोन्ही हिंदू आणि मुस्लिम धर्मीय बांधवांच्या जिव्हाळ्याचे सण आहेत. यामध्ये सामाजिक तेढ निर्माण होऊ नये आणि कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर वचक राहावा यासाठी हे पथसंचलन करण्यात आलं. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर साक्री शहरातील विविध मार्गांवरून हे पथसंचलन पार पडले. यामध्ये अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी आधीच सहभागी झाले होते. सचिन सोनवणे, माझा महाराष्ट्र न्यूज, साक्री. पवित्र आषाढी एकादशी सणाच्या शुभ मुहूर्तावर मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 बाळापूर उपनगर येथील मुख्य रस्त्यांचे लोकार्पण आज गावांचे प्रथम नगरसेवक संजय रामदास पाटील यांच्यासह भाजपा कार्यकर्ते डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या हस्ते झाले आहे.
याप्रसंगी गावातील तरुण मंडळी प्रतिष्ठित नागरिकांसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षापासून गाव दरवाजाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती, तर पावसामुळे या ठिकाणी रस्त्यांची चाळण होत होती, तर नागरिकांना या रस्त्यातून जाताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या रस्त्याची समस्या लक्षात घेत गावातील प्रथम नगरसेवक संजय रामदास पाटील यांनी मनपा प्रशासन व भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना पाठपुरावा करून या रस्त्याचे काम मंजूर करून घेतले. त्या अनुषंगाने भाजपाचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक संजय पाटील यांच्यासह वार्डातील तीनही नगरसेवकांनी या रस्त्याचे काम प्रगतीपथावर करून घेतले. या मुख्य रस्त्याची आज नगरसेवक संजय पाटील यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते उद्घाटन करून नागरिकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आलाय. आज आषाढी एकादशी निमित्त गावाचा प्रमुख रस्ता होता आमचा, जो नॅशनल हायवेपासनं फार अतिशय दयनीय परिस्थिती झालेली होती तिथे. आज त्याचं लोकार्पण गावातील भारतीय जनता पक्षाचे जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर उत्तमराव पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. आणि ह्या कामासाठी आम्हाला अनुपई अग्रवाल आणि प्रभागातले चारही नगरसेवक सर्वांच्या संयुक्तिक प्रयत्नाने या रस्त्याचं काम झालेलं आहे. आज गावातील सगळी ज्येष्ठ मंडळींच्या समक्ष आणि त्यांच्या हस्तेच आज लोकार्पणचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे. तरी आजपासून हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे. नागरिकांनी याचा निश्चित एक महिन्यापर्यंत नागरिकांना त्रास झाला, कारण बायपास रस्त्याने जावं लागत होतं आणि आता पाऊस पडल्यामुळे जे रस्ते होते ते गाळ मातीचे झाल्यामुळं आम्ही आजपासून हा रस्ता लोकांसाठी खुला करतो. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसह तरुण मंडळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझे महाराष्ट्र न्यूज, पुणे शहर. म्हणजे 1 फुटीचा रस्ता फक्त 12.5 लाखात बनवलेला आहे, तर 30 फुटीचे रस्ते साहेब ते 3.5 कोटी मध्ये आवडताय फक्त. आणि हा एकदम गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. धुळे शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून समस्यांचा महापूर आला आहे. धुळे शहरात तयार होत असलेली रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आता करण्यात आलाय. या रस्त्यांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, मात्र सत्ताधाऱ्यांनी या रस्त्याचं काम अवघ्या 3.5 कोटी रुपयांमध्ये गुंडाळलं असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यासारख्या अनेक कामांमध्ये महापालिकेतील अधिकारी आणि सत्ताधारी भाजप टक्केवारी घेऊन ठेकेदाराला काम देत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 15 MM माल टाकलेला आहे, म्हणजे 1 कोटीचा रस्ता फक्त 12.5 लाखात बनवलेला आहे, तर 30 कोटीचे रस्ते साहेब ते 3.5 कोटी मध्ये आवडताय फक्त. आणि हा एकदम गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. याच्या व्हिजिलन्स डिपार्टमेंट आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची, ते बाकीच्या ठिकाणाहून प्रभाग क्रमांक 2 ने पूर्ण शहरात आहे. फक्त एनजीची तक्रार केली प्रभाग क्रमांक 2 ची, पूर्ण शहराचा आम्ही आवाज उठवणार. फक्त बाकी काही ठिकाणी काम अजून पूर्ण झाले नाही, पूर्ण झाल्यानंतर सगळे रस्ते खोदायला लावणार आहे. तर साहेब, हे जे कोट्यवधी रुपयाचा जो भ्रष्टाचार चालू आहे साहेब, रस्त्यांच्या माध्यमातून रस्ते होत आहे, आनंद आहे साहेब. पण तो रस्ता जर तरी त्या ठिकाणी धुळेकरांच्या कामाच्या पैशांच्या करावर जर त्या ठिकाणी होत असेल आणि त्या ठिकाणी एवढ्या कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार होत असेल, तर ते एकदम चुकीचं आहे साहेब. आपल्या महापालिकेचं नुकसान आहे, शासनाचं नुकसान आहे साहेब. उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि निवेदन असं आहे का, धुळे शहरामध्ये 1.5 कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं सुरू आहेत. त्यामध्ये 6 प्रकारच्या ट्रीटमेंट असतात, पण 3 प्रकारच्या ट्रीटमेंट म्हणजे 1 कोटीचं काम साधारणतः 20-25 लाखाच्या आत हे लोकं आवडताय. आणि वेळोवेळी शिवसेना जिची सामाजिक बांधिलकी या धुळेकर नागरिकांची आहे, आम्ही वेळोवेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या आणि आयुक्तांच्या निदर्शनात या गोष्टी आणलेल्या. आजही एक निवेदनाचा भाग म्हणून हे 1.5 कोटीचे विकास कामाला त्याच्यात 6 ट्रीटमेंट असतात, 3च करताय, 3 गायब, म्हणजे 1 कोटीचं काम असेल 20-25 लाखात हे आवडतात. आयुक्तांना आज आम्ही डायरेक्ट इशाराच दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून की या सगळ्या ठेकेदारांच्या आणि या सगळ्या कामांच्या चौकशा व्हायला पाहिजे,
आणि जोपर्यंत शहानिशा आणि थर्ड पार्टी इन्स्पेक्शन होत नाही तोपर्यंत या 150 कोटीच्या कामातला 1 रुपयाचा सुद्धा धनादेश हा काढता येऊ नये असं आयुक्तांना, नाही तर सर्वस्व जबाबदारी आयुक्तांची। त्याबरोबर दुसरा इशारा हा दिलेला आहे की आमची धुळेकर नागरिकांची बांधिलकी आहे, अच्छे दिनच्या नावाखाली गोंडा शब्दाखाली लोकांना आज पोट भरणं जिगरीचं झालेलं आहे आणि महापालिकेचा पैसा म्हणजे आज धुळे शहर नागरिकांचा पैसा आहे, या पैशाची उधळपट्टी सर्रास होते तरी देखील प्रशासन डोळे बंद करून बसलं आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाच्या माध्यमातून हेही सांगितलंय की आजपर्यंत जेही आम्ही आंदोलन केले प्रत्येक वेळेस आमच्यावर गुन्हे दाखल होत आहे, आधी नाही तो कधी नाही, आता त्यांना हे स्पष्ट सांगितलेलं आहे की या सगळ्यांचा आणि झालेल्या केलेल्या कारवाईचा अहवाल आम्हाला देखील सादर करण्यात यावा। आणि समजा जर धनादेश काढायचा जर प्रयत्न केला तर जोही कुणी अधिकारी असल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे लोक त्याला नागड करून या महापालिकेच्या गेटवर त्याची धिंड काढली नाही तर आम्ही देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक नाही असा स्पष्ट इशारा आज यांना दिलेला आहे। इतके गुन्हे आमच्यावर दाखल झाले अजून 2 होतील, 6 महिने जेलीत बसू, पण धुळेकर नागरिकांची आमची बांधिलकी आहे, ते बांधिलकी आम्ही जोपासणारच, आता हे सगळं भोंगा कारभार बंद करा असं या स्पष्टाचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। आता ते मला बोललेले की आम्ही ती चौकशी लावतोय, जर धनादेश आता झाला तर मग ते आयुक्त असो जेई असो कुणी असो ज्यांनी सगळ्यात पहिले MB भरले त्यालाच पहिले नागड करून नाही फिरवलं तर मग उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही शिवसेना गटाचे शिवसैनिक नाही। अरे हे 2-2 हजार रुपये देऊन यांनी ज्यांनी मतं घेतलेले आज तुमच्या पैशाची उधळपट्टी जे तुम्ही पोटाला चिमटे घेऊन महापालिकेत कर भरताय, पाणी असताना 15-15 दिवस पाणी येत नाही, अरे समाज व्यवस्था पाहिली आहे आम्ही पाहिलेली आहे पण इतकी मक्खा सारखी बी नाही की जी समाज व्यवस्था पोटाला चिमटे धरून जन्माला घातलेल्या बाळांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही आणि महापालिकेला टॅक्स रुपी पैसे भरताना तुम्ही भरलेल्या पैशाची अशी सर्रास उघळपट्टी होते तर नागरिकांनी कटाक्ष, तुम्ही वाईटपणं घेऊ शकत नसाल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे अतुल भोए मी हे महेश पिस्तरी डॉक्टर सुशील महाजन ललित माळे यांच्याशी संपर्क करा आणि यांना सांगा की या ठिकाणी असं बोगस काम चालू आहे, इतकं तरी नागरिकांनी सुज्ञ व्हा हीच उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने तमाम नागरिकांनाही विनंती आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। सुमारे 5-6 लेयर असलेल्या रस्त्याचं इस्टिमेट असताना देखील 2-3 रस्त्यांचं लेयर टाकून इस्टिमेट रकमेपैकी 60-70% पैसा हा लुबाडला जातोय। धुळे महापालिका आयुक्तांना याबाबत विचारणा केली असता यावर आयुक्तांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत। तसेच अंडरग्राऊंड ड्रेनेज व पाणी पुरवठा योजनेत देखील झालेला भ्रष्टाचार दडपवण्यात आला आहे। याबाबत आपण प्रधान सचिव नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार केली असून तरी सुद्धा महापालिका याबाबत कोणतीही चौकशी करत नाही असं देखील यावेळी सांगण्यात आलं। यामुळे सत्ताधारी व महापालिकेतील अधिकारी भ्रष्टाचार करत असल्याचं स्पष्ट होत असल्याचं देखील सांगण्यात आलंय, यामुळे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या काळात शिवसेना स्थायी आंदोलन करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख महेश मिस्त्री, अतुल सोनोने, सुशील महाजन तसेच विधानसभा संघटक ललित माळी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आलं। महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप आणि थेट महापालिका अधिकाऱ्यांवर इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणी आता कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश येथे झालेल्या हल्ल्याचे धुळ्यात पडदास उमटले असून धुळ्यातील आंबेडकरी सर्वपक्षीय नेत्यांकडून डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करत निषेध नोंदवण्यात आला। यावेळी उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। हल्लेखोरांना तात्काळ अटक करून आझाद यांना Z+ सुरक्षा पुरवण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। आझाद यांच्यावर याआधीही अनेक वेळा हल्ला करण्यात आला मात्र मागील अनेक प्रयत्नाप्रमाणे हा हल्ला देखील फसला।
उत्तर प्रदेशात जातीयवाद शिखेला पोहोचला असून आंबेडकर नेत्यांना तुरुंगाचा धाक फसल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवण्याची शक्ती दाबवण्याचा प्रयत्न केला जातोय। या देशात सवर्ण जातीयवाद लोक गोळीमार करून पोलीस प्रशासनासमोर येतात आणि मागास जातीतील लोकांना भयभीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे। या सर्व घटना रेकॉर्ड असतानाही सरकार डोळ्यावर धर्माची पट्टी बांधून बसले आहे असा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलाय। या हल्ल्याच्या राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेच्या मदतीने हल्लेकरांचा शोध घेऊन आज त्यांना विशेष संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सरकार आल्यापासून या देशामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती, अल्पसंख्याक जे दलित एससी एसटी मायनॉरिटी मुस्लिम वर्ग यांच्यावर कायम हल्ले असे हल्ले होत राहत आहेत आणि कुठे ना कुठे दलित आणि मुस्लिम युवकांना त्यांच्या आयडॉलला टार्गेट करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला जात आहे। अशा या मनुवादी शासनाला या ठिकाणी आणीबाणी लावायची गरज आहे आणि हे शासन बिनकामी आहे। हे आपल्या जे दलित चळवळीचे अल्पसंख्याक नेते यांना संरक्षण पुरवू शकत नाही तेव्हा या शासनाने राजीनामे देऊन सरकार निरस्त करावं आणि त्याचप्रमाणे भाई चंद्रशेखर आझाद असतील यांच्या हत्येचा मी जाहीरपणे निषेध करतो व त्यांना जेड सुरक्षा देण्यात यावी। त्याचप्रमाणे आंबेडकर चळवळीमध्ये जे काही दलित नेते आज मोठ्या पदावर काम करत आहेत, आज जे काही राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, जसे उदाहरणार्थ बाळासाहेब प्रकाश आंबेडकर असतील, भाई चंद्रशेखर आझाद असतील, यासारख्या लोकांना झेड सुरक्षेची गरज आहे आणि शासनाने महाराष्ट्र शासनाने असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा यूपी गव्हर्नमेंट असो यांनी त्यांना शासनाने संरक्षण पुरवावं व जे काही भाई चंद्रशेखर आझाद यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यामागे जे काही सूत्रधार आहेत यांना त्वरित अटक करावी, अन्यथा महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी व सर्व पक्षीय या ठिकाणी धुळे शहरातून महाराष्ट्र राज्यातून आंदोलनं केली जातील अशी मी या ठिकाणी शासनाला ताकीद देऊ इच्छितो। आयडॉल बहुजन समाजाचे नेते भीम आर्मीचे सर्व सर्वच आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर काल उत्तर प्रदेशातील देवबन येथे प्राणघातक हल्ला झाला, गोळीबार झाला, त्याच्यामध्ये ते थोडक्यात बसावले। याच्या आधीही त्यांच्यावर असे प्रयत्न झालेत। बहुजन समाजातले आंबेडकरी विचारधारेचे जे जे मोठे नेते आहेत त्यांच्यावर वारंवार अशा पद्धतीने हल्ले होत आहेत। एक तर त्यांना तुरुंगाचा धाक दाखवला जातो आणि तेही नाही ऐकलं तर त्यांच्यावर गोळीबार करून मारण्याचा प्रयत्न केला जातो। आज धुळे जिल्ह्यातील सगळे भीम अनुयायी विविध संघटनांचे पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी चंद्रशेखर आझाद भाई यांना जेड सुरक्षा मिळाली पाहिजे, त्याच्यानंतर संबंधित प्रकरणाचा सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचा मुर्दाबाद करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। मी सगळ्यांचं धन्यवाद देतो की चंद्रशेखर भाई आझाद यांच्यावर झालेला हल्ला फक्त त्यांच्यावर झालेला हल्ला नसून आंबेडकरी विचारधारेवर झालेला हल्ला आहे असं मानणारे आम्ही सर्वजण आहोत। आणि यापुढे जर या 15-20 दिवसांमध्ये हल्लेकरांना अटक झाली नाही तर राज्यभर महाराष्ट्र लेवलला तीव्र आंदोलनं केले जातील, जागजागेवर रस्ता रोको केले जातील, होणाऱ्या परिणामांना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील मी असं आपल्याला आवर्जून सांगतो। जय भीम, जय महाराष्ट्र। आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व भीम आर्मीचे चीफ भाई चंद्रशेखर आझाद यांच्यावर काही जातीवादी गावंडांनी जो गोळीबार केला आहे तसाच प्रकार 6 महिन्यापूर्वी पोटनिवडणुकीत मदन भैया या उमेदवाराला आझाद समाज पार्टीने पाठिंबा देऊन निवडून आणलं होतं त्यावेळेसही त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलेला होता। तर आमची राष्ट्रपतींना अशी मागणी आहे की त्यांना झटपट सुरक्षा सिक्युरिटी लवकरात लवकर देण्यात यावी, तसेच त्या जे गुंड सापडतील ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा या कलमाने अन्वये त्यांना अटक करण्यात यावी। ही मागणी सर्वपक्षीय व आझाद समाज पार्टी व भीम आर्मी भारतीय मिशन यांच्या वतीने व तसेच स्वाभिमानी पॅंथर सेनेच्या वतीने आम्ही करत आहोत। जय भीम। या प्रसंगी आझाद समाज पार्टीचे प्रदेश कार्य अध्यक्ष आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, ॲडव्होकेट संतोष जाधव, अरविंद निकम, सिद्धार्थ पारिडाव, विशाल पगारे, दिनेश निकुंभ, संजय अहिरे, राहुल वाघ, प्रशांत वाघ, श्रावण खेरणार, आनंद सैंदाणे, निशांत मोरे, योगेश जगताप, उत्तम झणके यांच्यासह सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझं महाराष्ट्र न्यूज, धुळे शहर। राज्य उत्पादन शुल्कच्या साखर विभागाच्या पथकाने पिंपळनेर दहिवेळ रस्त्यावरील ढवळी विहीर गावाजवळ परराज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्यासाठी वाहतूक रोखली। 9 लाखांचे वाहन व
व 11,35,560 रुपयांची विदेशी मध्य व बियरचे 229 बॉक्स असा 19,35,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आजच्या कारवाईच्या संदर्भात सांगू इच्छितो की या विभागाचे आयुक्त माननीय श्री विजय सुरक्षित साहेब तसेच संचालक श्री सुनील चव्हाण साहेब यांनी दिलेल्या सूचनांनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं बकरी तसेच आषाढी एकादशी या ड्रायडे निमित्त अहोरात्र गस्त घालण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आमच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी हे रात्रीची गस्त घालत असताना दिनांक 27/7/2023 रोजी पिंपळनेर देहवल रोड वीर या ठिकाणी एक संशयित वाहन उभं होतं. त्यामध्ये पाहणी केली असता त्यामध्ये विदेशी मद्याचा साठा आढळून आला. त्यात 229 विदेशी मद्याचे बॉक्स व वाहन असे एकूण 20,35,560 रुपयाचा एकूण मुद्देमाल मिळून आलेला आहे. पुढील तपास श्री चौथवे निरीक्षक हे करीत आहे. साखरी विभागाचे पथक आज दिनांक 27 रात्री गस्तीवर होते तेव्हा MS04EB3062 अशा क्रमांकाच्या वाहनावर संशय आल्यानं पथकानं वाहनाला थांबवले. वाहनांची तपासणी केली असता त्यात परराज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य व बियरचा साठा आढळून आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, उपायुक्त डॉक्टर BH तडवी, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली साखरी विभागाचे दुय्यम निरीक्षक BH तोथवे, शिरपूरचे निरीक्षक DP नेहुल, भरारी पथकाचे निरीक्षक TL दिंडकर, दुय्यम निरीक्षक RR धनवटे, SH शिंदे, SS आवटे, BP अहिराव, RV लांजेकर, सहायक दुय्यम फुलपगारे तसेच जवान गोरख पाटील, कोसावी केतन जाधव, वाहन चालक रवींद्र देसले यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक BS चौधरी करत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने या भगवंताचा एकतेचा संदेश असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शाह यांनी दिली आहे. शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकता, बंधुता व शांती कायम राहावी अशी प्रार्थना देखील शाह यांनी बकरी ईदच्या निमित्ताने भगवंताकडे केली आहे. शहरातील शांतता अबाधित ठेवण्याचं काम आमदारांसह पोलीस प्रशासनाने केले असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे. सकाळच्या सुमारास मुस्लिम बांधवांनी शहरातील ईदगाह मैदान व 40 रोड येथील कब्रस्थान यांसह विविध भागात सामूहिक नमाज पठण करून एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्याच माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक शाह यांनी देखील नमाज पठण करत हिंदू मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने या दोन्ही समाजांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून दोन्ही सण उत्साहात साजरे केले जात आहे. सामाजिक कार्यकर्ता मुस्ताक करण आज जो धुळे जिल्हे करणार आजचा सण एकादशी आजचा मना सण होई आणि कुर्बानीचा महिना बी आज होत मना सण आहे हमारा. आज दोनों सण साथ में आए और दोनों हिंदू मुसलमान भाई जैसे लोगों ने रहे और धुले जिले के अंदर आज हमारा अंदर हमने बहुत अच्छी मेहनत करे एकता ही करे हर जगह शांति रखे किसान मिलने की बहुत अच्छी मेहनत करे इसलिए हम लोगों ने देशों के सामने अच्छी मेहनत करे हर मोहल्ले के अंदर शांति रखे और सुनो धुले के अंदर कभी हिंदू मुसलमान का कभी झगड़ा होने को नहीं होना. हम कायम के दौरान कायम सक्षम है कि ऐसा रहने को होना और हमारे रामायण ग्रुप के अंदर भी जनक धमा हो रहे ये लोगों ने भी अच्छी मेहनत करें और एक कई करे लोगों ने भी हमारे रामायण गुरु वालों ने भी और अच्छी मेहनत करे और इसी सामने भी अच्छी मेहनत करे हर गली गली में शांति मिली कर रखे और अंदर हमने भी बहुत दिल से मेहनत करे टाटा मार्केटिंग वाली डिपार्टमेंट लोगों को भेजे थे जरा माल टाइट हो गया था तो ढूंढे के अंदर शांति रहने को होना और आज दोनों त्यौहार में शांति हुआ कोई जगह सुनने में नहीं आया कोई बात. प्रतिनिधि सूर्य निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.